मेळघाटातील डिजिटल विलेज हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी संध्याकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी चव्हाण यांनी आत्महत्या केली आणि त्या घटनास्थळी सुसाईड नोट आढळल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. धारणी येथून 25 किलोमीटर अंतरावरील हरिसाल येथे दीपाली चव्हाण वनक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी त्यांनी अनेक नातेवाईकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदऱ्यातील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशीसुद्धा संपर्क साधला. वरिष्ठ वन अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होतीये. याच पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला नागपूर येथील रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. प्रति रेड्डी साहेब, अप्पर प्रमुख संरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती. सर, ज्यावेळेस धुळघाटमधून माझी बदली हरिसालला झाली होती तेव्हा मी खूप खुश होते, कारण माझ्यावर चौकशी सुरू असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. जेव्हा मला समजलं होतं की शिवकुमार सर मला DFO आहेत तेव्हा मला अजूनच आनंद झाला. सरांची काम करण्याची पद्धत मला आवडायची, ते माझ्याशी फार चांगले वागायचे. माझ्या रेंजची सगळी कामं सगळ्यात आधी पूर्ण व्हायची, त्यामुळे आमची रेंज पुढे जायला लागली तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी DFOचे कान भरायला सुरुवात केली. साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की त्यांनी कोणत्याही गोष्टीची खात्री न करता माझ्या नावाची नोटीस काढणं सुरू केले. काही खटकले तरी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले. माझ्याकडे 3 गावांचे पुनर्वसन आहे, मात्र साहेबांनी मला त्यांच्यासमोर शिव्या दिल्या. पुनर्वसन करताना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी कधीच माझी बाजू समजूनही घेतली नाही. नेहमी नियमबाह्य काम करण्यास भाग पाडले. ते फक्त आणि फक्त मला कमीपणा दाखवण्याचं कारण शोधत होते. मात्र 2020 त्यांनी मांगीय येथील अतिक्रमणाबाबत मला फोन केला. तू आत्ताच्या आत्ता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटव, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांना फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला झूठ बोल रहे हो असं नाटक करत होते असं ते म्हणाले. जेव्हा गावकरी माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करणार होते तेव्हा मी त्यांना कळवले, त्यावेळी मी स्वतः SP बोलवून तुमच्यावर ॲट्रॉसिटी लावतो. 4 महिने RFO जेलमध्ये राहिल्यानंतर कसे वाटते हे दाखवायचे. याची रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे. याआधी खासदार नवनीत राणा यांनाही ती रेकॉर्डिंग ऐकवली आहे. ॲट्रॉसिटीत बेल न झाल्याने मी सुट्टीवर गेले. त्यानंतर कोर्टाच्या निकालाबद्दल मी त्यांना कळवलेसुद्धा होते, पण शिवकुमार यांनी मला रुजू करून घेण्यास नकार दिला. तसंच माझ्या रजा कालावधीत सुट्टी नाकारण्याची शिफारसही केली. त्यावेळी आपण देखील माझी सुट्टी नाकारली, मला पगार दिला नाही. October 2020 माझी आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नन्सीमुळे मी ट्रेक करू शकत नव्हते. याबाबत मी पियुषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण त्यानंतर सलग 3 दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यावरून फिरवण्यात आलं, त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात, अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती, पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहीत होतं, त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो, पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. याच दलदलीत मी कुठेतरी अडकत चालले होते. माझ्या रेंजमधील सर्व काम करूनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाही. मी मेडिकलवरून कामावर रुजू होत नव्हते, पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोललात असं आश्वासन दिलं होतं, पण त्यांच्या वागण्यात काहीसा बदल झालेला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांच्या माझ्यावरचा राग वाढत चालला होता, असं दीपाली चव्हाण यांनी या पत्रात म्हटलंय. माझ्या स्टाफसमोर, गावकऱ्यांसमोर आणि मजुरांसमोर ते मला शिवीगाळ करतात, ते मला सहन होत नाही, त्यामुळं मी हे सगळं सांगतीये. मला माहिती आहे इतकं लिहूनही तुम्ही त्याचं काहीही बिडवू शकणार नाही. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की माझे रोखलेले वेतन तात्काळ द्यावे, माझ्या मृत्यूनंतरचे आर्थिक लाभ सर्व माझ्या आईला द्यावे. विनोद कुमारबाबत तुमच्याकडे खूप तक्रारी येतात, कधीतरी त्यांना गांभीर्यानं घ्या, कारण त्या व्यक्तीमुळे तुमचेही नाव खराब होत चालले आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार उपवनरक्षक आहेत. साहेब, तुम्ही मला आतापर्यंत खूप सपोर्ट केला, तुमचे मनापासून आभार. माझ्या आईला सुखरूप गावी पोचवायला मदत करा आणि विनोद शिवकुमार यांच्यावर कारवाई कराल हीच शेवटची इच्छा.
जे माझ्यासोबत झालं ते पुढे इतर कोणासोबत होऊ नये, असं दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय।